सोलापुरातील यंत्रमाग कामगारांना भविष्य निर्वाह निधी लागू करावा या मागणीसाठी माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली यंत्रमाग कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सोलापुरातील यंत्रमाग कारखान्यात 40,000 कामगार काम करत असतात. त्या कामगारांना भविष्य निर्वाह निधी व संपकाळातील मजुरी मिळावी या मागणीसाठी आज सोलापूरच्या अक्कलकोट MIDC मधील यंत्रमाग कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र कामगारांना भविष्य निर्वाह निधी देण्यास अडचणी येत आहेत म्हणून कारखानदारांनी 5 दिवसापासून संप पुकारला आहे. उद्या जर कारखाने चालू होत नसतील आणि उद्या संध्याकाळी जर पगार मिळत नसेल तर काय करायचं? उद्या मी आणि विष्णू कारंपुरी कामगारांना घेऊन असिस्टंट लेबर कमिशनरकडे जाणार आहे, त्याला मागणार आहे, अरे सरकारचा पगार घेतो थोडं तरी जाग, कामगाराला नुकसान भरपाई मिळवून दे, साधं हाजरी कार्ड मिळवून देण्याच्या तुझ्या हातून झालेलं नाही आणि आम्हाला मालकाची बाजू घेऊन आम्हाला शिकवायचा प्रयत्न करतो आहे.